सो इन दैट सिच्युएशन है ना, इंट्रोड्यूस युअर सेल्फ या क्वेश्चन साठी प्रिपेअर करायचं की जिथे तुम्ही डिस्क्राइब करायचे स्वतःला, ओके, तुमचं जे काही बॅकग्राऊंड असेल, एज्युकेशन बॅकग्राऊंड असेल आणि तुमचे जे काय टेक्निकल स्किल्स असतील ना, ते तिथे इंट्रोड्यूस करायचे. लाईक टेस्टिंग मध्ये तुम्ही कोणकोणत्या, हॅलो, व्हॉइस येतो? सर सर तुमच्याकडनं म्यूट करा ना सगळ्यांना प्लीज. हॅलो. हा ठीक आहे, वन मिनिट. ओके, तो क्वेश्चन आहे सिंपल गाइस. ज्यावेळेस हॅलो गाइस, मी लेट मी कम्प्लीट. ओके, या फाईन, थँक्यू. ओके, सो क्वेश्चन आहे की लाईक ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू स्टार्ट होतो ना, फर्स्ट क्वेश्चन ऑलवेज असतो की इंट्रोड्यूस युअर सेल्फ. ओके, सो इन दॅट सिच्युएशन आपल्या शॉर्ट डिस्क्रिप्शन सोबत स्टार्ट करायचंय. ओके, देन लाईक एज्युकेशन एंड अप झाल्यानंतर आपण टेक्निकल स्किल वरती मूव्ह ऑन व्हायचंय. मग त्यामध्ये ऍज अ पार्ट ऑफ टेस्टिंग, नाही का, टेस्टिंग मध्ये आपण कोणकोणत्या प्रकारच्या टेस्टिंग करतो. फॉर एक्झाम्पल आपण रिटेस्टिंग करतो, रेग्रेशन टेस्टिंग करतो, फंक्शनल, डिफरंट डिफरंट टाईप ऑफ टेस्टिंग तुम्ही त्यामध्ये इन्क्लूड करू शकता. जस्ट की पॉइंट. ओके, आणि वन्स फिनिशअप झालं ना, तर नंतर मग ते त्याच्या सराउंडिंग क्वेश्चन विचारतात की लाईक व्हॉट इज युअर सीएलसी, व्हॉट इज युअर सीएलसी, ओके, व्हॉट आर द डिफरंट फेजेस, व्हॉट आर द डिफरंट प्रोसेस मॉडेल्स. लाईकवाईज मग एक 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 क्वेश्चन आपल्याला त्याच्या सराउंडिंग मॅन्युअल मध्ये येतो. ठीक आहे, तो आपण ज्या पद्धतीने इंट्रोडक्शन देऊ, ओके, सॅम्पल इंट्रोडक्शन चेक करा, ज्या पद्धतीने आपलं इंट्रोडक्शन असेल ना त्या पद्धतीने इंटरव्ह्यू पुढे कॅरी फॉरवर्ड होऊ. ठीक आहे, येस, एनी अनदर क्वेश्चन गाइस? हॅलो सर, मला जो एक्सपिरियन्स आहे ना, आता 2016 मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ओके, त्यानंतर फील्ड वेगळी होती माझी, तर ऍज अ फ्रेशर म्हणून जॉईन करावं लागेल तुम्हाला. हा, हे एक दोन वर्ष जरी काम केलं ना या फील्ड मध्ये, तरी ज्या एमएनसी कंपनी देतात ऍज अ फ्रेशर म्हणूनच ट्रीट करतात. जरी तुम्ही स्पेसिफिक फील्ड मध्ये काम केलं असेल तरी, ओके, आणि तुम्हाला त्या कंपनीच्या पॉलिसी, त्यांची जी काही प्रोसेस आहे ना, ते एनिवे तिथे गेल्यानंतर लर्न आउट करावीच लागते. ओके, ठीक. म्हणजे लाईकवाईज तुम्ही एक्सपिरियन्स जरी असाल ना, तरी प्रत्येक कंपनीच्या प्रोसेसेस थोड्याफार डिफरंट असतात. सो ते त्यावेळेस त्यांच्या प्रोसेसेस वाईज आपल्याला ट्रेन करतात. आपल्याला जस्ट आपण ज्या पण काही टेस्टिंगच्या सराउंडिंग टर्मिनॉलॉजीज आहेत, ज्या पण टाईप्स आहेत ना, तेच आपल्याला ऍक्टिव्हिटी तिथे परफॉर्म करायचे असतात. बट त्या ऑर्गनायझेशनचे जे काही प्रोसेस मॉडेल असेल ना, ते आपल्याला एक्सप्लेन करतात. ठीक, ओके, फाईन. अदर क्वेश्चन्स हॅलो. हा सर, इंटरव्ह्यू मराठीत मी देऊ शकता का? नाही, हिंदी या मराठी नाही, अवॉइडच करायचं. कारण ऍक्च्युली जे क्लायंट असतात किंवा ज्या पण कंपनीज असतात ना, इंटरनली कितीही तुम्ही मराठी बोला, ओके, तुमच्या विदिन असतील, बट ज्यावेळेस तुम्ही ऍट ऍक्च्युअल कॉल मध्ये असता, डेली स्क्रम मध्ये तुमचे क्लायंट कॉल असतात, इंग्लिश इज मस्ट. त्यामुळे कंपनीज फॉलो काय करतात, ड्युरिंग इंटरव्ह्यू 100% तुम्हाला इंग्लिशच कम्युनिकेशन ठेवायचं आहे. ओके, बट आफ्टर प्लेस झाल्यानंतर विदिन अ टीम तुम्ही एनीवे कम्युनिकेट करू शकता, त्या पद्धतीची टीम असते. बट ट्राय करायचंय फॉर इंटरव्ह्यू 100% इंग्लिश युज करायचं. ओके, हॅलो, येस, बोला मॅम. सर, तुम्ही म्हटलं होते मॅन्युअल टेस्टिंगचे इंटरव्ह्यू साठी क्वेश्चन देईल म्हणून. ठीक आहे, मी, हा ठीक आहे, शेअर करतो. हायलाइट करा सर, म्हणजे आयडिया येऊन जाईल नेमकं, कारण आपण थिअरी घेतली ना खूप सारी, मग ते नाही. नाही, ओके, फाईन, दॅट इज फाईन, गॉट इट. येस येस, आय थॉट आज कम्प्लीट अप झाला ना, ऍक्च्युअली माझा तोच अप्रोच होता, बट एनिवे नो इश्यू. चलो, एनी अदर क्वेरीज? बोला बोला, टिल टिल गाइस, देयर आर लॉट्स ऑफ क्वेरीज आई नो रिलेटेड टू दिस टॉपिक. सर, आपण एसक्यूएल पण बघणार आहे का? एसक्यूएल ऍज अ लाईक, म्हणजे त्याचा एक फ्लेवर पाहणार आहे आपण. ओके, इन डेप्थ, कारण एसक्यूएल जो आहे ना, डेटाबेस सिस्टम,
त्याचे कम्प्लीट सेपरेट प्रोफाइल असते. आपण ऍज अ फंक्शनल टेस्टर जाणार आहे ऑन दी वेब ऍप्लिकेशन साइट. ऍप्लिकेशन मध्ये पण खूप सारे डिफरंट टाइप ऑफ ऍप्लिकेशन आहेत. ओके, ज्या पद्धतीने आपण डिस्कस केले राईट. सो आउट ऑफ दॅट आपण टार्गेट करतोय सुरुवातीला स्टार्ट. ओके, लेटर ऑन आपण ऍज पर प्रोजेक्ट नीड आपल्याला लर्न तर करायचं आहे टाइप. ठीक सर, नेमकं एसक्यूएल काय असतं म्हणजे सॉफ्टवेअर असतं का ते? ठीक आहे, सिम्पल सिम्पल इन शॉर्ट सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण कोणतंही ऍप्लिकेशन वापरतो. ओके, मोबाईल ऍप्लिकेशन असेल, वेबसाईट असेल राईट. आपण ज्यावेळेस फॉर जीमेल, ओके फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ जीमेल, आपण ज्यावेळेस युजर नेम पासवर्ड आपल्याकडे जे क्रिएटेड अकाउंट जे आहे ते एंटर करतो आणि लॉग इन म्हणतो राईट. सो त्या सिच्युएशन मध्ये त्या स्टेप मध्ये होतं काय, ऍक्च्युली आपण जे पण काही युजर डिटेल लाईक युजर नेम पासवर्ड दिले ते कुठेतरी राईट, त्या सिच्युएशन मध्ये व्हॅलिडेट होतात ते स्टोर ऑलरेडी झालेत. ऑलरेडी म्हणजे कधी, व्हाईल क्रिएटिंग युअर अकाउंट. तुम्ही ज्यावेळेस अकाउंट क्रिएट करता त्यावेळेस राईट, ड्युरिंग दॅट पिरियड आपलं युजर नेम आणि पासवर्ड कुठे स्टोअर झालं तर डेटाबेस मध्ये. सेकंड टाइम ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करणार आहे राईट, त्यावेळेस तुमचं काय होणार आहे ते क्रेडेन्शियल्स व्हॅलिडेट होणार आहेत. म्हणजे तुम्ही जे काय पास करताय ते डेटा स्टोअर होतोय आणि ज्यावेळेस तुम्ही ट्राय करताय लॉग इन साठी त्यावेळेस तो डेटा व्हॅलिडेट होतोय. व्हॅलिडेट होण्यासाठी तुमच्याकडे रेफरन्स डेटा असला पाहिजे आणि तो रेफरन्स डेटा कुठे स्टोअर असतो, डेटाबेस मध्ये. मग डेटाबेसचे टाइप असतात. ओके, सो त्यामध्ये वन ऑफ द यूज केलं जाणारा एसक्यूएल ही लँग्वेज आहे बेसिकली. ओके, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, काइंड ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज समजा फॉर अंडरस्टँडिंग. ओके, आणि ती यूज करून डेटाबेस क्रिएट केले गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल EMS एक्सेस असेल, EMS SQL असेल, MySQL म्हणतात त्याला. ओके, हे डेटाबेसेसची नावं झाली, MongoDB, डिफरंट डिफरंट आहेत, खूप सारे आहेत. आणि SQL ही त्यातली वन ऑफ द लँग्वेज आहे जी ती डेटा ऍक्सेस करण्यासाठी यूज केली जात आहे. SQL इज अ लँग्वेज आणि MySQL इज अ डेटाबेस. ओके सर, जास्तीत जास्त प्रमाणात SQL यूज केली जाते ना? हा राईट, मोस्ट ऑफ द टाइम SQL केली जाते. अँड कारण खूप सारे डेटाबेसेस SQL मध्ये आहेत. EMS एक्सेस आहे तुमचं, डिफरंट डिफरंट आहेत, MySQL आहे. ओके, अँड अपार्ट फ्रॉम दॅट दुसरं एक अनदर असतं NoSQL म्हणून. त्यावरती मग बिग डेटा वगैरे खूप डिफरंट डिफरंट डेटाबेस आहेत. म्हणजे जिथं खूप हाय लेवल ऑफ ट्रान्झॅक्शन डेटा येतो ना त्या ठिकाणी मग NoSQL यूज केला जातो. बट मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन मध्ये SQL मिळेल तुम्हाला. SQL इज द प्रोग्रामिंग लँग्वेज अँड बेस ऑन दॅट प्रोग्रामिंग लँग्वेज जे डेटाबेस स्ट्रक्चर केले जातात ते डिफरंट डिफरंट आहे. ओके ओके, ठीक आहे. एनी अदर क्वेरीज? टाइमचं बेस्ट युटिलाइज करूया गाइस ऑलरेडी, नाही का? सो सराउंडिंग टू टेस्टिंग तुमचे कोणतेही क्वेरीज असतील तुम्ही हे करू शकता, पुट अप करू शकता. ठीक आहे, सराउंडिंग टू लाईक तुमच्या ज्या बेसिक्स असतील त्या पण तुम्ही पुट अप करा. हा येस प्लीज. ऑटोमेशन तुम्ही नंतर घेणार ना? सॉरी रिपीट करा क्वेश्चन परत. हॅलो, हा हा या. हा, ते सेलेनियम टूल आपण ऑटोमेशन घेणार आहे ना? येस येस, सेलेनियम हे बेसिकली ऑटोमेशन म्हणजे काय, ऑटोमेशन साठी आहे ना आपण कम्प्युटर किंवा तुमचा लॅपटॉप राईट यावरती एक टूल इन्स्टॉल करणार आहे. त्या टूलला म्हणणार आहे आपण इक्लिप्स. इक्लिप्स हे टूल असणार आहे. ओके, म्हणजे जे तुमच्या पीसी मध्ये इन्स्टॉल होईल त्या टूल मध्ये आपण सेलेनियमच्या जार फाइल्स असतात ज्या आपल्याला त्यामध्ये अटॅच करायच्यात राईट. अँड वेब ड्रायव्हर, वेब ड्रायव्हर म्हणजे त्याचे पण जार्स आहेत जे आपल्याला त्या पर्टिक्युलर इक्लिप्स या टूल मध्ये अटॅच करायचे राईट. सो आपल्याला टूल हे जे इन्स्टॉलेबल टूल आहे ते इक्लिप्स आहे. ठीक आहे, जे तुमच्या कम्प्युटर मध्ये इन्स्टॉल असेल ऍज अ डेस्कटॉप सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअर मध्ये आपण सेलेनियम, ओके सेलेनियम नंतर वेब ड्रायव्हर हे त्यामध्ये आपण इन्स्टॉल करणार, त्याचे जार्स आपण अटॅच करणार आहे. ठीक आहे, अँड युजिंग त्यामध्ये आपण कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा युज करणार आहे तर जावा या प्रोग्रामिंग लँग्वेजचा युज करणार आहे. ओके, सो जसंही आपण प्रोग्राम राईटअप करेल आणि एक्झिक्युट करेल तर त्याचा आपल्याला बेनिफिट काय, जे पण काय आपण प्रोग्रामिंग लॉजिक इम्प्लिमेंट केलं युजिंग जावा, C
सेलेनियम ओके यूजिंग जावा सेलेनियम आणि तुमचं इक्लिप्स आयडी ओके इक्लिप्स सॉफ्टवेअर जे पीसी मध्ये इन्स्टॉल असेल त्याच्या मदतीने आपण वेब ड्रायव्हरला कमांड देणार आहे ओके वेब ड्रायव्हरचे जे जार फाईल असतील आणि ते वेब ड्रायव्हर काय इनिशिएट करेल तर तुमचं क्रोम ब्राउझर फायरफॉक्स इंटरनेट एक्सप्लोरर ओपेरा जो पण तुमचा ड्रायव्हर पीसी मध्ये इन्स्टॉल असेल ना त्या पर्टिक्युलर ड्रायव्हरला कमांड करेल आणि आपण ज्या मॅन्युअल अप्रोच मध्ये टेस्टच्या स्टेप्स लिहितो ना त्या टेस्टच्या स्टेप्स आपण ऑटोमेट करणार आहे विथ द हेल्प ऑफ जावा प्रोग्रामिंग लँग्वेज सिम्पल आहे म्हणजे इक्लिप्स तुमच्या पीसी मध्ये इन्स्टॉल असेल त्यामध्ये सेलिनियमच्या फाईल साइड असतील त्यामध्ये तुमचं वेब ड्रायव्हरच्या फाईल तिथे ऍड असतील ओके आणि त्याचा युज करून आपण ब्राउझर वरती ऑटोमेशन करणार आहे वेब ब्राउझर वरती हॅलो हा येस जावा मध्ये आपण काय काय पाहणार हा जावा मध्ये प्रोग्रामिंग लॉजिक आपल्याला कसं डेव्हलप करायचंय आणि कशा पद्धतीने एक टेस्ट केस असते त्या टाइप मध्ये स्ट्रिंग बूट वगैरे सर्व पाहणार नाही नाही त्याची आपल्याला रिक्वायरमेंट नाही ते डेव्हलपमेंट पार्ट मध्ये बेसिकली टेस्टिंग आहे ना गाइस खूप त्यातला एक छोटा पार्ट आहे ओके डेव्हलपमेंट खूप वास्ट फील्ड आहे जावा डेव्हलपमेंट इज डिफरंट आणि जावाचा युज करून टेस्टिंग करणं इज डिफरंट येस सर आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये समजा ऑटोमेशन बद्दल कसे क्वेश्चन करता की जावा व्हेरिएबल काय डेटा काय ते क्वेश्चन आपण करूया ना आन्सर ज्यावेळेस ते होईल ना त्यावेळेस मी सांगेल ठीक सर अजून मॅन्युअल टेस्टिंग किती राहिले आपल्या सिस्टमातलं जीरा कम्प्लीट अप झालं की आपण तुम्ही हे करायचं प्रॅक्टिस करायचं राईट हा जीरा इज अ टूल आणि बिफोर दॅट आपण जे कव्हर केले दॅट इज द एक्सेल शीट एक्सेल वरतीच मोस्टली काम होईल बट इन केस कंपनीमध्ये कोणतं टूल यूज होत असेल तर त्या टूलशी आपण हे करू शकतो अकोमोडेट करू शकतो सिमिलर डेटा लाईकवाईज अदर पण टूल आहेत गाइस ALM आहे ओके देन डे अझ्युअर डे ऑप्स आहे खूप सारे डिफरंट डिफरंट टूल्स आहेत मार्केटमध्ये व्हॉइस ब्रेक होते हॅलो रिपीट कर हॅलो आवाज हॅलो यस सर हा ओके सो क्वेश्चन आहे एपीआय टेस्टिंग काय असतं राईट सो एपीए इन शॉर्ट पा ठीक आहे आन्सर करते या क्वेश्चनला मी एपीए इन शॉर्ट या पद्धतीने तुम्ही अजून करा फॉर एक्झाम्पल मेक माय ट्रिप ही वेबसाईट आहे ओके सो किंवा त्यापेक्षाही सिम्पल एक्झाम्पल आपण घेऊया ज्यावेळेस आपण कोणत्याही बुक माय शो वरती जातो राईट किंवा कोणत्याही वेबसाईट वरती जातो आणि आपल्याला पेमेंट करायचं आहे पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी आपण कोणकोणत्या गोष्टीचा युज करतो आपण पे बाय डेबिट कार्ड करतो ओके पे बाय क्रेडिट कार्ड करतो देन पे बाय युपीआय आयडी नाव इट इज राईट नंतर पे बाय इंटरनेट बँकिंग वॅलेट आहे राईट सो लाईकवाईज डिफरंट ऑप्शन आहेत मला सांगा फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट आहे तर पर्टिक्युलरली तिथं फक्त फ्लिपकार्टच्या कंपनीचा पेमेंट ऑप्शन आहे का कोणतं स्वतःचा त्यांचं असं नाहीये राईट तर ते डिफरंट डिफरंट तुम्ही ज्या पण बँकेचे कस्टमर असतात त्यांचं ते स्पेसिफिक क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा युपीआय आयडी किंवा इंटरनेट बँकिंग किंवा वॅलेट जे पण असेल फोन पे पेटीएम गुगल पे त्या पर्टिक्युलर कंपनीचे आहेत ना तुम्ही गेटवेज युज करता पेमेंट गेटवेज बरोबर मग त्या ठिकाणी जे इंटिग्रेशन झालंय ना ते एपीआयचं म्हणजे तुम्ही कोणती तरी पर्टिक्युलरली सेकंड कंपनीची सर्व्हिस युज करताय कोण फ्लिपकार्ट राईट तर त्या सिच्युएशन मध्ये फ्लिपकार्टने काय केलंय फ्लिपकार्टची जे डेव्हलपमेंट टीम आहे ना डेव्हलपर टीम त्या लोकांनी पर्टिक्युलर पेटीएम झाले तुमचे बँकचे झाले त्यांचे एपीआय तिथे इंटिग्रेट केले फ्रंट एंड मध्ये ओके म्हणजे आपल्याला जे विजिबल दिसतं ते फ्रंट एंड आणि ते एपीआयला ते रिक्वेस्ट करतात आणि जे काही तुमचं डेटाचं व्हॅलिडेशन होतं फॉर एक्झाम्पल तुमचं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय आयडी हे व्हॅलिडेशन मला सांगा फ्लिपकार्टच्या एंडला होईल का नाही कारण तो डेटा त्यांच्याकडे नसणार आहे राईट दॅट इज अ क्रिटिकल डेटा बँकेचा जो डेटा आहे किंवा कोणताही डेटा
प्रत्येक कंपनीसाठी स्वतःचा डेटा हा क्रिटिकल आहे, राईट? युजर डिटेल्स, त्यांचे सगळे पासवर्ड वगैरे. सो तो डेटा व्हॅलिडेट होण्यासाठी कोणत्या डेटाबेसला जाणं आवश्यक आहे? तर पर्टिक्युलर बँकच्या डेटाबेसला जाणं आवश्यक आहे. मग त्या या सिच्युएशन मध्ये होतं काय माहितीये का, की त्या युजरला रिडायरेक्ट म्हणजे युजिंग एपीआय जो काही डेटा व्हॅलिडेट केला जातो ना, तो पर्टिक्युलर बँकचा सर्व्हर सोबत व्हॅलिडेट केला जातो. त्या ठिकाणी एपीआयचा रोल येतो. ओके. आणि हे जे एपीआयचे फंक्शनॅलिटीज असतात ना, हे रिस्पेक्टिव्ह डेव्हलपर आपल्या टीम मधील डेव्हलप करतात आणि आपल्याला ते टेस्ट करण्यासाठी फंक्शनॅलिटी एक पोस्टमन म्हणून टूल आहे, ज्या टूलचा युज केला जातो फॉर एपीआय टेस्टिंग. आणि असे डिफरंट आहेत, पोस्टमन इज जस्ट वन ऑफ दी एक्झाम्पल. ठीक आहे. ओके सर, अजून काय अदर क्वेश्चन? हॅलो. हा बोला. हा, साठी ते कुकुंबर फ्रेमवर्क काय नेमकं? हा, ओके, गुड क्वेश्चन. आता पहा, फ्रेमवर्क म्हणजे सिंपल असं समजा की फॉर एक्झाम्पल एक वेब ऍप्लिकेशन आहे. ओके, आपण ओपन कार्डचं वेब ऍप्लिकेशन आहे आणि अकाउंट रजिस्टर करतोय आपण युजरसाठी. तर आपण काय काय प्रोव्हाइड करतो रे, युजर नेम करतो, पासवर्ड करतो, राईट? जे काय रिक्वायर्ड डिटेल्स आहेत. ओके, सो त्या रिक्वायर्ड डिटेल्स मध्ये आपण व्हॅलिड टेस्ट डेटा, इनव्हॅलिड टेस्ट डेटा इनपुट करतो, बरोबर? टेस्ट केस मध्ये, राईट? हा, सो हे वन ऑफ द टाइप ऑफ टेस्टिंग झाले. मग या टाइप टेस्टिंगचा जी बिहेवियर असतं ना, त्याच्या बेसवरती येत ना आपण जो डेटा एंटर करणार आहे त्या ठिकाणी, म्हणजे व्हॅलिड डेटा झाला, इनव्हॅलिड डेटा झाला. ओके, तर ते डेटा ड्रिव्हन टेस्टिंग झाली. म्हणजे तिथं टेस्ट केस तर ऑलमोस्ट तुमची सेम आहे, बट तुमचं काय चेंज होतंय, इनपुट करण्याचा डेटा चेंज होतोय, राईट? ओके, सो ते झालं तुमचं. ती जी सिस्टीम ऑटोमेट करतो त्याला म्हणतात डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क. आणि बिहेवियर ड्रिव्हन फ्रेमवर्क एक असतं, बीबीडी. ओके, त्याच्या विथ द हेल्प ऑफ आपण कुकुंबर फ्रेमवर्कचं इम्प्लिमेंटेशन करतो. म्हणजे ऍट द एंड ऑफ डे काय आहे, ऑटोमेशनच करायचंय, पण त्याची प्रोसेस डिफरंट आहे. ठीक आहे, मी एक्सप्लेन करेल ते शॉर्टली तुम्हाला त्यातील डिफरन्सेस. बट जस्ट ऑटोमेशन एक स्टँडर्ड वे मध्ये आपण युजिंग टेस्ट इंजिन फ्रेमवर्क एक बेसलाईन इम्प्लिमेंट करू शकतो. अँड ऑन टॉप ऑफ दॅट आपण डेटा डिफरंट सेट्स मध्ये पास करू शकतो. डेटा पॅरामीटरायझेशन आहे, देन डेटा ड्रिव्हन आहे, कीवर्ड ड्रिव्हन आहे, बिहेवियर ड्रिव्हन आहे, खूप सारे टाईप्स आहेत. त्यातले मी कम्पॅरिझन सांगेल तुम्हाला त्या टॉपिकचे. ठीक आहे, कंपनीचे अप्रोचेस आहेत बेस्ड ऑन ऍप्लिकेशन कोणते युज करायचं, कंपनीचे प्रीडिसाइड असतं टीम मध्ये. तर ते ओप्स कन्सेप्ट काय खूप ठिकाणी मेन्शन केलेलं असतं. हा, राईट, गुड क्वेश्चन. ओप्स सगळ्यात सुरुवातीला तर फुल फॉर्म माहिती असू द्या. ठीक आहे, जावा मध्ये आपण पाहूया, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, ओप्स, डबल ओ पी, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याचा इन शॉर्ट मिनिंग आहे की या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ना प्रत्येक गोष्टीला कन्सिडर केलं जातं ऍज अ ऑब्जेक्ट. ओके, ऑब्जेक्ट म्हणजे काय, त्या गोष्टीवरती आपण काहीतरी टास्क परफॉर्म करू शकतो किंवा त्या गोष्टीचा आपण यूज करू शकतो. आपण म्हणतो ना एखाद्याला, अरे काय ते ऑब्जेक्ट सारखा यूज करतोय तू त्या वस्तूचा, बरोबर? लाईकवाईज, म्हणजे फॉर एक्झाम्पल कार ही जर ऑब्जेक्ट असेल, ओके, कार ही जर ऑब्जेक्ट असेल तर त्याचा आपण यूज कशासाठी करतो, ट्रॅव्हल करण्यासाठी करतो. ओके, त्यामध्ये काय काय ऍक्शन आहेत, डिफरंट डिफरंट ऍक्शन असतात. आपण गाडी हे करू शकतो, स्पीडने पळू शकतो, राईट? आपण गाडी स्टार्ट करू शकतो, ब्रेक लावू शकतो, असे डिफरंट डिफरंट ऍक्शन आहेत. मग ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग करतो ना, तर कार ऍज अ ऑब्जेक्ट डिफाईन करणार आणि त्याचे फंक्शनॅलिटी इन टर्म्स ऑफ मेथड फंक्शन डिफाईन करणार की तुमचं इंजिन स्टार्ट झालं पाहिजे, ब्रेक अप्लाय झाला पाहिजे, हॉर्न हे झाला पाहिजे, राईट, फोन वाजला पाहिजे. मग हे झाले तुमचे फंक्शन्स त्या काळचे आणि ऑब्जेक्ट तुमचं काय झाला, का. ओके, त्या लेवलनी डिफाईन केलं जातं त्या, म्हणजे एक स्ट्रक्चर्ड वे मध्ये डिफाईन करण्यासाठी तो एक कन्सेप्ट आहे आणि त्यांचा यूज केला जातो तिथे. ओप्स मध्ये तुम्ही या कन्सेप्ट मे बी जर कुठं रीड आउट केलं असेल तर इनहेरिटन्स आहे तुमचं, इनकॅप्सुलेशन आहे. ओके, नंतर पॉलिमॉर्फिझम आहे, मेथड ओव्हरलोडिंग, ओव्हर रायडिंग, ते खूप सारे कन्सेप्ट आहेत त्यामध्ये. सिंपल ओप्स इज नथिंग बट तुमचं जे रिपिटेटिव्ह वर्क आहे ते स्ट्रक्चर करण्यासाठी त्या कन्सेप्ट युज केल्या जातात. त्या थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत, त्या प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट केल्या जातात.
याच्यावर पण प्रश्न येतो का इंटरव्ह्यू मध्ये? हा ते हे चार कन्सेप्ट आहेत पाहणार आहेत, काळजी नका. ठीक आहे, येस. अपार्ट फ्रॉम दिस काय क्वेरी क्वेश्चन गाइस होते? सर, काल आपण जे बघितलं ते जीरा मध्ये आपण प्रोग्राम वगैरे क्रिएट करतो ना, ते बॉक्स वगैरे त्यामध्ये अटॅच करायचा एक ऑप्शन असतो. जर आपण जे हे केलं त्याच्यामधून एक्सेल वर तुमची फाईल वगैरे क्रिएट केली ती सगळं ब्रेक होते, म्यूट करा तुम्ही. ठीक आहे, तुमचं म्हणणं हे की फॉर एक्झाम्पल आपण एक्सेल मध्ये पूर्ण डेटा टेस्ट केस वगैरे राईट केल्यास आपल्याला सिमिलर टेस्ट केसेस काय हव्यात आता जीरा मध्ये हवाय, तर आपण कशा पद्धतीने करू शकतो? आहे ती फॅसिलिटी प्रोव्हिजन आहे यामध्ये जीरा मध्ये, आपण त्या पर्टिक्युलर टेस्ट केसेस इम्पोर्ट करू शकतो. बट फॉर दॅट कंडिशन की आहे जीरा मध्ये जे कॉलम्स असतील, फॉर एक्झाम्पल टेस्ट केस मध्ये आपण कॉलम डिफाईन करतो सिरियल नंबर, देन टेस्ट टायटल, देन प्री रिक्विझिट, देन टेस्ट डेट, एक्सपेक्टेड, ऍक्च्युअल रिझल्ट, राईट, स्टेटस, रिमार्क आणि स्नॅपशॉट. हे जे कॉलम आहेत ना आपल्याला जीरा जीरा मध्ये जे लिस्ट ऑफ कॉलम्स असतील ना त्यासोबत फक्त मॅच करावे लागतात आणि देन आपण इम्पोर्ट करू शकतो त्या. म्हणजे पॉसिबल आहे, हा पॉसिबल. सेपरेट कॉलम बनतो ना, हा म्हणजे जे जीरा मध्ये असतील ते मॅच करायचे असतात आपल्याला. ठीक, एक हा आपण एक सॅम्पल टेस्ट केस ते पण अपलोड करून पाहूया, नॉट इश्यू. ठीक आहे, अजून काय क्वेरी क्वेश्चन आहे? सर, एका सॉफ्टवेअर मध्ये दुसऱ्या सॉफ्टवेअरचं प्लग इन इन्स्टॉल करता येतं ना, जसं तुम्ही काल दाखवलं होतं? हा, दॅट इज पॉसिबल. फॉर एक्झाम्पल आपण इन केस ऑफ जीरा युज करतोय, राईट? सो इन केस ऑफ जीरा आपण खूप सारे इंटिग्रेशन असतात जीराचे पा, तर ते पॉसिबल असतात. बट त्यासाठी ना थोडं पेड व्हर्जन आपल्याला आवश्यक असतं. इन केस ऑफ फ्री व्हर्जन आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे झिपर प्लग इन, जे आपण पाहणार आहे टेस्टिंग साठी. That is required for us. ते आपल्यासाठी रिक्वायर आहे. ठीक आहे, ठीक आहे. अदर काय कोई क्वेश्चन? सर, एक क्वेश्चन होता आपला. सर, आपला टेस्टिंगच्या बाहेरचा क्वेश्चन आहे हा. सर, सेल्सफोर्स बद्दल माहिती आहे का तुम्हाला थोडं? नो आयडिया. नो आयडिया. कारण सेल्स म्हणजे ऍज पर माय अंडरस्टँडिंग कंपनी आहे, ओके, जी प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे आणि जी सीआरएम टूल वरती काम करते. येस सर, सेल्स फॉर खूप कंपनीचे सॉफ्टवेअर बनवून. ते एक टेस्ट सांगितलं, ते एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी जे डिफरंट नाही का त्यांचे स्वतःचे पण प्रोडक्ट आहेत आणि ते कस्टमाइज पण करून देतात. नाही सर, सेल्स फॉर कंपनीचा तो हा आपला एक, ओके, लिव इट लिव इट. हा ठीक आहे, त्याचे खूप सारे टाइप्स आहेत, आपल्याला कव्हर नाही करायचं ते. जस्ट गुगल इट. हा ठीक आहे, मी जस्ट एफ वाय सांगितलं कारण प्रिव्हियसली खूप सारे सीआरएम युज होत. ठीक आहे, चलो छोट दो. सर्विस बेस्ट. ठीक आहे, ओके ओके फाईन. ठीक आहे, अपार्ट फ्रॉम दिस काय? सर, आपलं जिरात एक्झाम्पल घ्यायचे बाकी आहे का? म्हणजे आपण ते टेस्ट केस वगैरे नाही, आपण ते आजच टार्गेटेड होत बट अनफॉर्च्युनेटली, ओके, ते पाहणार आहे आपण त्यामध्ये जिरा मध्ये. सर, एक विचारायचं होतं. येस सर, साऊथ इंडियन कंपनीज मध्ये कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम जास्त येतो का कम्पेअर टू महाराष्ट्र आणि नॉर्थ इंडियन कंपनीज मध्ये, असं काही आहे का सर? It totally depends upon it.